तर भंडाऱ्यामध्ये कशा रीतीनं मतदान सुरू आहे, तिथे कसा प्रतिसाद मिळतो आणि तिथे कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू पार पडत आहे। सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। मतदारांनी सकाळी 7:30 वाजेपासून प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे। महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारची सत्तेत हे पहिलीच निवडणूक थेट जनतेतून सरपंचपदासाठी होत आहे। या निवडणुकीत विशेषतः युवा वर्गांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। भंडारा विधानसभा क्षेत्रातील 17 ग्रामपंचायतच्या निवडणुका या होत आहे। या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व शिंदे गटाचे समर्थित आमदार नरेंद्र भोंडेकर करीत आहे। या निवडणुकीकडे एकंदरीतच आमदार नरेंद्र भोंडेकर असो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, यासोबतच भाजपचे खासदार सुनील मेंढे असो, परिणय फुके असो, यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।